नमस्कार, मी प्रद्युम्न गायकवाड, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पारनेर तालुक्यातील निगोज येथील माजी सरपंच संदीप वराड बहुचर्चित खून हत्याकांडातील 2 वर्ष फरार आरोपी स्वप्नील धोंडीबाव रसाळ यास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. निगोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा 2 वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड प्रवीण रसाळ सह सुमारे 10 ते 12 जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. यातील स्वप्नील रसाळ अद्यापही फरार होता. स्वप्नील हा रसळवाडी निगोज येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अरविंद भिंगारदिवे, विनोद बोरगे, शिवाजी कावडे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.